मागून काढ तुम्ही इच्छा
नमस्कार, मी असिस्टंट कमिशनर आहे मार्केट आणि प्लॅनिंग डिपार्टमेंट. याच्या आधी 3 वर्ष मी असिस्टंट कमिशनर काम केलंय. त्याचा पिनॉट एक मोठा अवॉर्ड होता आणि आय एम वन ऑफ द फर्स्ट असिस्टंट कमिशनर फिमेल. तर सगळ्यांना असं तेव्हा वाटायचं की बायका कसं काम करणार असिस्टंट कमिशनर म्हणून, आणि आम्ही सगळ्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की आम्ही बायकांमध्ये पण काम करू शकतो. आणि हे बघताना सरना सारखं किचन पुरी म्हणत होते. तर सर मला सांगायला पुढील दररोज मी काम करताना मी लोकांना सांगितले मी किचनमध्ये असं करेल ना, मग हे इथे असंच झालं पाहिजे. आणि मला ते सारखं सारखं आठवत होतं आणि आय फील दॅट आय एम ओनली लिव्हिंग दॅट रोम यू नो. सो आय रिअली फील व्हेरी हॅपी. आणि आमच्या मुंबईतले सगळी लोक म्हणजे सकाळी पाण्यापासून कचरा काढण्यापासून रोड बनवण्यापासून सगळ्या गोष्टी ह्या मिशनप्रमाणेच आम्ही केलं जातं. कारण एव्हरी डे एव्हरी मिनिट इज फायर फायटिंग. आणि हे शक्य होतं कारण आमचे 1,23,000 सगळे कामगार आहेत, काही सगळे ऑफिसर आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली खरंच आम्ही खूप छान काम करतो. मी भाग्यश्री कापसे. मी आणि संगीता आणि चंदा आम्ही तिघी जणी फर्स्ट असिस्टंट कमिशनर ऑफ पीएमसी आहोत, पहिल्या बॅचचे. आणि त्यावेळेला आमच्याबद्दल असंच बोललं जायचं की हे लोक कसं काम करतील, की आतापर्यंत हा पुरुषांचा म्हणजे मेल डॉमिनन्स होता त्या क्षेत्रामध्ये. पण मला असं खूप छान वाटतं आणि आम्ही तिघी जणी जेव्हा पिक्चर बघत होतो त्यात कुठेतरी आम्ही स्वतःला त्यात पाहत होतो. थँक्यू, खूप छान वाटलं आम्हाला. मला बीएमसीचं पण एक स्क्रिप्ट भेटलं.
एकदम पार्ट टू से सारखं माझं एक स्क्रिप्ट इकडे भेटले हे बघून ऑब्विसली से द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मी आपल्याला सांगणार आहे की मला माहित आहे खूप जण असतात ते क्रिटिसाइज करतात काय हे काय चाललंय हे बरोबर नाही ते बरोबर नाही पण इफ यू ऍक्च्युअली इनसाइड युअर हार्ट तुम्हाला वाटतं यू आर डुईंग द राईट थिंग युअर कॉन्शियस इज गुड यू आर वर्किंग हार्ड दॅट इज मोर इम्पॉर्टंट तर ह्याच्यामध्ये पण खूप जणांना क्रिटिसाइज होतो पण आपण काम करत राहायचं आणि हेच हेच चांगलं असतं हेच बरोबर असतं हेच करायला पाहिजे अँड आय आय एम ग्रेटफुल दॅट आय गॉट अ चान्स हिअर टू कम हिअर अँड मीट यू पीपल बट आय मस्ट टेल यू दॅट मैं समुद्र के किनारे पे रहता हूँ जू पे रहता हूँ मैं सुबह सुबह 4 बजे उठ जाता हूँ 4 बजे कभी जिम में जाता हूँ कभी स्विमिंग करने जाता हूँ और तभी ही मैं देखता हूँ 4 बजे बीएमसी की गाड़ियाँ 4 बजे ही काफ़ी लोग रोड पे काम कर रहे होते हैं सफाई कर रहे होते हैं समुद्र पे काम कर रहे होते हैं और कितनी सारी जगहों पर मैं उन लोगों को देखता हूँ मैं आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कि आप लोग हमारे शहर को इतनी अच्छी तरह रखते हैं इतना साफ सुथरा रखते हैं कोशिश करते हैं और मैं मुझे पता है यहाँ मीडिया के कई लोग बैठे हुए हैं वहाँ लोग भी जरूर देखेंगे मैं ये अपने लोगों से ये कहना चाहूँगा जितने भी पब्लिक है या अगर जब अगर प्रोग्राम देखेगी यही कहना चाहूँगा कि हमेशा सरकार को या बीएमसी को मत ब्लेम करो अपनी ड्यूटी भी खुद करो अगर आप अपनी ड्यूटी करोगे बहुत सारी चीजें हम जहां जहां हमें जहां तक पहुंचना है बहुत जल्द हम वहां तक पहुंच सकते हैं तो मैं ये कैमरा से यही कहूंगा कि अपनी ड्यूटी भी करें हमेशा ब्लेम मत करें डोंट प्ले ब्लेम गेम कि हे तुझं चुक आहे तुम्हाला करायला पाहिजे होतं नाही पण तू काय केलं पहिले हे सांग So that is all I want to say and I'm very thankful to the commissioner that he allowed me to come here and meet you people and from all the public and all the people I thank you everybody thank you very much I would like to thank our honorable municipal commissioner Shri Pardeshi sir for bringing all of us together and watching together I think so He is the first municipal commissioner who has created history by bringing all the municipal commissioner officer staff together for watching movie. Not only for watching movie, but since he has joined less than 3 months, he has tried to change the environment of Mumbai Municipal Corporation by way of his different style of working, building a team, considering himself as a head of the family, and protecting everybody and. Actually giving each and every person a full support to realize his full potential and to interact with the people and give his best to the society. And I think so, with less than 3 months, all of us have started feeling much comfortable as a, in a family. Whatever you feel, you talk, you are free to talk to the municipal commissioner, you are free to approach him. And this approach, I would like to say that all of you have seen the same approach in the this movie. And all of us are really motivated, sir, and thank you for giving us an opportunity for seeing the movie together in such a large number. And this will definitely go a long way for all of us, all the municipal commissioner officers, as well as all the staff. They will definitely do much, much better work. I would like to thank Akshay Kumar ji for coming here and spending his valuable time inspiring us and talking to us and giving a good message. That all of us are doing good job but still we have to go a long way and I think with the our team captain our head of our family Parvish sir I can assure you sir all of us will definitely do much better in the coming years thank you sir thank you very much जब
सिर्फ सोच ही है और उसे देखने के आप लोग भी एकदम तंदुरुस्त हैं, सुबह काम करें, मेहनत करें और कसरत करें, सोच अच्छी है, सबसे इम्पोर्टेंट है सोचना, सोच अच्छी रखें, अपने परिवार और काम को अच्छी तरह बैलेंस करें, बैलेंस भी बहुत इम्पोर्टेंट है, मैं भी बहुत काम करता हूँ लेकिन अपने परिवार के साथ पूरा बैलेंस करने की पूरी कोशिश कर रहा हूँ, पता है कभी कभी बहुत हो जाता है, काम ज़्यादा हो जाता है लेकिन कम ज़्यादा करके आई एम श्योर कि आपकी जो बीवी हैं, बच्चे हैं या आपके हस्बैंड हैं वो सब समझ सकते हैं एंड बस अपने आप को बैलेंस करें। और एक बहुत पुराना नारा मैंने ये फिल्म बनाने का ये कारण था कि बहुत पुराना नारा था जिसको कहते थे जय जवान जय किसान, अब हमारे देश को एक अलग नारा चाहिए, मैं समझता हूँ वो है जय जवान जय किसान जय विज्ञान। यही चीज है जो एक कंट्री को बहुत स्ट्रॉन्ग बनाता है, विज्ञान बहुत बड़ी चीज है, उसे पीछे नहीं रखना चाहिए, उसे हमेशा आगे रखना चाहिए। तो जय जवान जय किसान जय विज्ञान। सर सर एक साथ में फोटो करते हैं सर, अभी आगे आ गया नहीं है ना, अरे थांबा ना तुम्ही मधी चले पुढे नको जाऊ, अरे कहां कहां पुढे मत जा, पुढे मत जा, या तो लीजो ना इस साइड मधी चले ये सर यहाँ पे लुक सेंटर बैठना तेरा फ्रेम हटा दे फ्रेम आई ये कौन एकदम ऊंच है रे, अरे ना धन्यवाद।